हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांना वगळलं, निमंत्रण नसतानाही पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार। संसद सदस्य नात्याने शासकीय कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहायला आवडेल, पवारांचं पत्र। शरद पवार यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजितदादांना जेवणाचं निमंत्रण। बारामतीमधील गोविंद बाग निवासस्थानी पवारांकडून भोजनाचं निमंत्रण। कार्यक्रम पत्रिकेत वंदना चव्हाणांचं नाव मात्र पवारांचं नाही, सुळेंची टीका। तर सरकारला शिष्टाचार कळत नाही यावरून साहेबांचं मन किती मोठं हे समजतं, रोहित पवारांचा सरकारला खोचक टोला। महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं, ठाकरे गट 22 जागा लढणार। 22 पैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची ठाकरेंची तयारी। वंचित महाविकास आघाडी बरोबर आल्यास अकोल्याची जागा सोडणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला 17 जागा, तर शरद पवार गट 9 जागा लढणार, सूत्रांची माहिती। मुंबईत ठाकरे गटाची 4 जागा तर काँग्रेसची 2 जागा लढण्याची तयारी। ईशान्य मुंबईसाठी काँग्रेस आग्रही, मात्र वंचित सोबत आल्यास ईशान्य मुंबईची जागा देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शाहू महाराजांसाठी काँग्रेस कोल्हापूरच्या जागेसाठी आग्रही, कोल्हापूरच्या बदल्यात ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेची मागणी। तर भिवंडीसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये रस्सीखेच। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू। तर दोन्ही मुंडे बहिणींपैकी कोणती बहीण राज्यसभेवर जाणार याची उत्सुकता, मुनगंटीवारांचं वक्तव्य। लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपकडून 6 जणांची समिती, फडणवीस, बावनकुळे, दानवे, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, शेलार यांचा समावेश। लोकसभेसाठी संभाव्य नावं समितीकडून निश्चित, सूत्रांची माहिती। भाजपचे मी स्टार प्रचारक, प्रत्येक निवड माझ्या नावाची चर्चा, भाजपचे निर्णय दिल्लीत होतात, उमेदवारीच्या चर्चांवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। अमरावतीमधून नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता, तर उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांच्यासह पियुष गोयल, शेलार आणि माधुरी दीक्षित यांच्याही नावाची चर्चा। आगामी काळामध्ये अडसूळ नवनीत राणांच्या प्रचारामध्ये दिसतील, आमदार रवी राणांचा टोला, तर आनंदराव अडसूळच उमेदवार, राणा प्रचार करतील, अभिजित अडसूळ यांचा पलटवार। दिल्लीमध्ये भाजपच्या जोर बैठका, लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता, पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नाही, सूत्रांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।